उपस्थित आहेत आणि संत टाकी हस्ते कुस्तीला सुरुवात होती। दोन्ही चॅम्पियन लेवलचे पलवान आहेत, पलवान समीर एक अलीकरण सोलंकी, चांगली सुंदर कुस्ती चालू आहे। महाराष्ट्र केसरी 2018 सालचा बोला सागर हर्षवर्धन सरगेर मनोराज टक्कर आहे। शाबास हरगी बाबा मोहे दादा दानवटे यांचा पट्टा गणेश गणेश जगता भारत मध्ये आद्या लोक बोलवले बालारपिक से कपडे काढा तयारीला लागा। हर्षवर्धन सतगीत महाराष्ट्र केसरी आपण तयारीला भारत मध्ये आलेला आद्या लोक गणेश जगता आद्या लोक अभिषेक देवका देखील कुशी चालू आहे समोर राजा देवपाटी डायरेक्टर साहेबांचा चिरंजीवा बारामती कृषी केंद्रात सरावाला सदाशिव कोंडलकर असाचा पट्टा विरुद्ध अर्जुन चव्हाण शिवनेरी अकलूरचा पैलवान काळन निकाप लावलेला निलेश चांगदाळे पैलवान पंचा टिपू से खानदेश केसरी उपस्थित स्वागता निर्णय अखेरचा सबका महत्वपूर्ण तीन कुस्त्या चालू आहेत। त्या दक्षिणी कुस्ती म्हणजे ही समोरची कुस्ती, कारण की बऱ्याचदा ही कुस्ती जुळलेली आहे। पहलवान कालीचरण सोलंकर अलीकडे दोन्ही पहिले आणि पलीकडे समीर शेख अशी अतिशय सुंदर चांगली कुस्ती ही समोर चालू आहे। माननीय शरदचंद्रजी पवार वाढदिवसानिमित्त बारामती तालुका कुस्तीगीर सदाशिव कोडोळकरांचा पट्टा दादा पवार यांच्या कुस्त्या समोर चालू आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या लक्ष आहे प्रेक्षकांचं, कारण की ही कुस्ती बघण्यासारखी आहे। कोण विजेता ठरणार हे आपल्याला आज व्हिडिओतनं बघायला मिळेलच। समोर कुस्ती चालू आहे, पहलवान कालीचरण सोलंकर विश्वास दादा हरगुले यांच्या मार्गदर्शनाने गणेश दांगडे यांच्या मार्गदर्शनात सराव करतात। सुंदर अशी कुस्ती समोर पब्लिक पण आहे। संदीप जी जगताप साहेब उपस्थित झालेले त्यांचे हार्दिक स्वागत आहे। पुढली कुस्ती त्यांच्या हस्ते लागणार आहे जगताप साहेबांच्या हस्ते। मैदान खचाखच गच्च भरलेलं आहे। खरोखर आज साहेबांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य आयोजित केलेलं हे मैदान योगेंद्र दादा म्हणायचे पब्लिक येईल का पब्लिक येईल का। दादा एकदा नजर फिरवा हो, खचाखच भरलेलं मैदान बारामतीचं शारदा मध्ये अभिदेव काते या ठिकाणी विजय झालेले आहेत। बारामती आणि बालारपिक शेख महाराष्ट्र केसरीचा छोटा बंधू लढतोय तिथं। प्रत्येक कार्यकर्ता पायाला भिगडी लावून पळत होता, प्रत्येक कार्यकर्ता परवाला वादळ आलं पुजाऱ्यांना तिथे सर सगळं पडलं होते नागे बंधूंनी आणि बोरकर बंधूंनी परत गॅलरी उभा केली, मंडप उभा केला। एका रात्री योगेंद्र दादा सुद्धा रात्री 1 वाजेपर्यंत थांबले होते या मैदानात टाळ्याच्या गजरा चमत्कार सगळ्यांनी आणि एक वेळ बारामती कृषी केंद्राला भेट द्या, बघा कसं संकुल उभारला। माथ्या कडा मॅट कडा पैलवानला मेची सोय केलेली मापक करा। विनायक शेंडे बरोबर का मापक करा तर दोन टाईम जेवण सकाळचं नाश्ता सकाळची चार अंडी अगदी मापक करा बघा। 250-300 मुलं राहायची सोय आहे, एकदा भेट द्या प्रत्येक पालकांनी बोला दिलीप बाप्पा बारा रपेक्षे
हर्ष सरगी आखड्याच्या लोका आपणही मोठी जबाबदारी दिलेली खजिंदा भारत मध्ये गणेश चत्ता संतोष शेट्टी घातली गाळ्यात मला पाहिजे चला लोका उपाध्यक्ष विद्यापतिष्ठा यांच्या व्यासपीठावरती श्रीनिवास बापू पवार साहेबांच्या हस्ते सन्मान होणार आहे नोंद घ्या बोलणार का तुम्ही एक सुंदर मैदान आंतरराष्ट्रीय कीर्तीचा मैदान माननीय श्री योगेंद्र दादा पवार यांनी आयोजित केलेला आणि कार्यकर्ते पायाला फुले लावून पाहतायत महिना झाला खरोखर मी पुन्हा एकदा विनंती करतो प्रत्येक पालकांना बारामती तालुका तालीम संघाला एक वेळ भेट द्या अतिशय सुंदर अशी तालीम मांडलेली महाराष्ट्रात कुठेही नाही तीन मजली खाली माती काढा आणि तिसऱ्या मजल्यावरती मॅट काढा मध्ये चीपची सोय केलेली व्यवस्था केली अर्जुन पुरस्कार मांडलेली काका पवा यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होणार मानाचा फिटा बांधून व्यासपीठावरती सन्मान होईल महाराष्ट्र केसरी ज्याने बारामतीचं अधिवेशन गाजवलं 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर आंबेडकर स्टेडियम 16 डिसेंबरला आपल्या पुणे जिल्ह्याला ज्यांनी मानाची गदा मिळवून दिली असे महाराष्ट्र केसरी रुस्तम हिंद केसरी किताबाचा मानकरी अमोल भाऊ बुचणे यांचाही व्यासपीठावरती सन्मान होईल रुस्तम हिंद अमोल भाऊ बुचणे यांचा व्यासपीठावरती सन्मान होईल भारत मध्ये आद्या गणेश चत्ता आद्या लोक विरोधी पक्षनेते माननीय श्री अजितदादा पवार यांनी सुद्धा चांगलं लक्ष घातलेलं आहे बारामती तालुका तालीम संघावरती प्रत्येक आठवड्याला हजर असतात दादा शनिवारी प्रत्येक आठवड्याला शनिवारी दादा हजर असतात सकाळी 6 वाजता लॉबिया बोलवलं की भारत आज या पाहुण्यांच्या हस्ते कुस्ती लागणार गणेश जगता आज लोक दादा काही करा आज या कुस्ती आत्ता लागणार पाहुण्यांच्या हस्ते समीर शेख कालिचरण सोलांका खूप चांगली पैलवान आहेत दोन्ही आणि गंगा मिश्रा सराव करत आहे गणेश लवकर दुसरी लाईन भारत मध्ये आखड्या झालेला आहे सप्पा एवढं काळे जाय तिथ दगडासारखी टप्पे वाघाच्या काळजाचं पोरग आहे बारामती कुस्ती केंद्रातला पैलवान आहे भारत मध्ये माननीय योगेंद्र दादा पवार यांच्या गळ्यातील ताईत बनलेला भारत मध्ये आखड्यावर गेलेला आणि कुस्ती काय झाली बरोबर न सुटलेली अतिशय कुस्ती झालेली आहे आणि बरोबर कुस्ती सुटलेली गणेश जगता बात्या लवकर गणेश जगता बात्या कैलास श्री बाजीराव काळे यांच्या स्मरणार्थ काळे बंधू कुस्ती